सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीनं सहस्त्रार्जुन भगवान जयंती उत्सवानिमित्त मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी सहस्त्रार्जुन भगवान यांच्या मूर्तीचं पूजन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष गणपतसा मिरजकर, सचिव गजानन गोयल, सहस्त्रार्जुन युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भूमकर, सचिव प्रकाश पवार, सहस्त्रार्जुन युवती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनीता पवार, सचिव वैशाली रंगरेज, मिरवणूक प्रमुख शिवराज पवार, खजिनदार राजेंद्र काटवे, कुमार मिरजकर, ज्ञानेश्वर पवार, गजेंद्र काटवे यांची उपस्थिती होती. लकी चौकातील किल्ला बगीचा प्रवेशद्वारासमोरून मिरवणुकीला प्रारंभ झाला. माणिक चौक, मंगळवारपेठ चौक, कुंभारवेस मार्गे विठ्ठल मंदिर इथं मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीत क्षत्रिय समाजासह सर्व समाजातील नागरिक उत्साहानं सहभागी होतात. शिस्तबद्ध मिरवणूक लक्षवेधक ठरली. सर्व समाज बांधवांनी मिळून एक भव्य मिरवणूक अशी काढलेली आहे. दरवर्षीप्रमाणे काही वर्षी कार्यक्रमाचा भाग असतो. पारंपरिक पद्धतीने आपण हा उपक्रम करतो. गेल्या 6 दिवसापासून क्षत्रिय गंजेचे वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबवतो. व्हॉइस ऑफ क्षत्रिय, करोडपती, महिला, सगळ्या वर्गासारख्या म्हणजे छोट्यापासून ते मोठ्या, थोर मोठ्यापर्यंत प्रत्येकाने शोभेल अशा कार्यक्रम आम्ही तिथे ठेवून जातो. कालच रात्री पुण्याच्या व सोलापूरचे पुत्र संजय कुलकर्णी यांचं एक भाषण ठेवलं होतं आणि पार्वतीशी समारंभ पार केला.